जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेट माउंस क्रिएशन तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला कोणत्याही एडिटिंग टॉपिकवरती होणार नसून आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण झिप फाईल कशी तयार करायची आणि कशी ओपन करायची आणि त्या झिप फाईलला पासवर्ड कसं द्यायचं यावरती असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओमध्ये आपण आर ए आर ॲप न यूज करता आपण झेड्याचीवर हे ॲप यूज करणार आहोत कारण आरे आर हे ॲप आहे ते काही लोकांना यूज करताना प्रॉब्लेम येत आहेत म्हणून आपण हे ॲप आप यूज करणार नाही तर ह्या अजून ह्या व्हिडिओमध्ये आपण मेड फायरची सेलिंग कशी क्रिएट करायची आणि कशी पब्लिक करायची यावरती देखील ह्यात सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसतं तर फॉलो करा इंस्टाग्रामच्या वेळी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा कारण तिथं आपण व्हिडिओ टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनटाच्या तुम्ही जेव्हा लाईक केम आपलं कम्प्लीट करता तेव्हा आपलं मटेरियल तिथे येत असतं तर त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपण थोडाही वेळ न घालवता स्टार्ट करूया तर सर्वात आधी आपल्याला हा फोन स्क्रीनवरती आल्यावरती आपल्याला प्लेस्टोर हे ॲप ओपन करून घ्यायचा आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर आपल्याला तर आप सर्च बारवरती जाऊन झेड ए ए झेड आर चीवर हे स हा वर्ड सर्च करून घ्यायचा आहे सर्च केल्यानंतर त्याला आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड केल्यानंतर त्याला सिम्पली असं ओपन असं करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथून सिम्पली असं डायरेक्ट बाहेर यायचं आहे आणि इथून आपली गॅलरी आहे ती ओपन करून घ्यायची आहे नंतर जे इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आणि इथं अल्बम नेम आल्बमने आपण काही देऊ शकतो ॲटिट्यूड ॲटिट्यूड असं टाकलेलं तुम्ही याच्या जागी काही टाकू शकता सॉरी माझी फाईल आधीपासून आहे डेंजरस डेंजरस आवड टाकलेलं आहे मी तर टाकल्यानंतर आपल्याला जे काही टेक्स्ट असतील ते सर्व टेक्स्ट असे म्हणजे काय वगैरे आपल्याला मटेरियल वगैरे काय प्रोवाईड करायचं असेल तर ह्यात असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि <coughs> मोव अँड कॉपी याच्यावरती आपण कॉपी करू शकता मोव्ह करू शकता तर मी कॉपी केलेलं आहे नंतर इथून सिम्पली आपल्याला बॅक घ्यायचं आहे आणि झेड डायरचीवर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे झेड डायरचीवर ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला इथं वरती सर्च बारवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती सर्च करायचं आहे डेंजरस ओके तर मग डेंजरस सर्च केलेलं आहे सर्च केल्यानंतर त्यावरती क्लिक करायचे आणि इथं थ्री डॉट आहेत वरती त्यावरती क्लिक करून मल्टीसिलेक्टच्या ऑप्शनवरती टच करायचे मल्टीसिलेक्ट ऑप्शनवरती टच केल्यानंतर दोन आहे रड दिसत आहेत वरती त्यावरती क्लिक करायचं सिलेक्ट ऑल हे करून टाकायचं नंतर इथे सिम्पली थोडंसं बॅकेचं आहे लगेच इथं असे किती बारा चौकंद दिसतंय त्यावरती क्लिक करून कम्पेरेज कम्प्रेस कर या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि एंटर पासवर्डचा ऑप्शन तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथं आपण कोणतेही पासवर्ड ॲड करू शकतो ते मी असं करू शकतो मी असं करतो की ॲटिट्यूड हे पासवर्ड देतो हे पासवर्ड मी दिलेला आहे आता कम्प्रेझिंग व्हायला थोडा वेळ लागेल कम्प्रेस झालेलं आहे लगेच इथून याला कॉपी करून इता वरती इथं टच करायचं आहे आणि डिवाईस मेमरीवरती जाऊन इथं पेस्ट करायचं आहे ओके तर एवढं झाल्यानंतर आणखी एकदा आपल्याला प्लेस्टोर हे ॲप ओपन करायचं आहे आणि इथं सर्च बारवरती क्लिक करून आपल्याला मीडिया इथून मी माझी लँग्वेज आधी विकून घेतो मीडिया फायर हे मिडे फायर टाकल्यानंतर तुम्हाला हे ॲप दिसून जाईल ते देखील आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सिम्पली तर वरती एरो दिसत आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करायचं आहे आणि वरती इथं थ्री लाईन्स दिसत आहे त्यावरती टच करून आपल्याला इथं झेड एअरचीवर सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आत्ता जो आपण डेंजरस सेवन जेप हे दिसते तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे मग ती अपलोडिंग स्टार्टिंग होईल तर आता तुम्ही अपलोड्सवरती क्लिक टच करून ब पाहू शकता आपला अपलोड चालू आहे की नाही थोडा वेळ लागतो मी स्किप करतो तोपर्यंत तो, ओका पन्नास टक्के कंप्लीट झालेलं आहे पन्नास टक्के ओके डिरेक्ट थोड़ो तो तो तर आपला व्हिडिओ डायरेक्ट अपलोड झालेला आहे थोडं रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला तो व्हिडिओ दिसून जाईल इथे कोणतं आहे डेंजरस झिप फाईल तर तुम्हाला दिसलेलं याच्यावरती क्लिक करायचं आहे से, सेम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि शेअर्च ऑप्शनवरती टच करायचं आहे इथे द्या पाहू शकता तुम्ही वन फाईल पब्लिक आणि ही लिंक कॉपी करायची आहे ही लिंक तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊ शकता आता एवढं केल्यानंतर आपल्याला इथं स सिम्पली क्रोम ओपन करायचं आहे आणि सर्चच्या ऑप्शनवरती जाऊन ही लिंक जी आहे ती पेस्ट करायची आहे एकदा आपण बघूया वर्क करते का नाही ओके तर सर्च केल्यानंतर असं झालेलं आहे नंतर आपण ह्याला डाउनलोडच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके तर डाउनलोड स्टार्ट झालेलं आहे आपलं ओके तर डाउनलोड कम्प्लीट झालेलं आहे आपलं आता फाईलवरती डाउनलोड करून झेडॅरचीवर हे ॲपमध्ये ओपन करून घ्यायचं आहे आता मल्टीसिलेक्ट ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि एक्स्ट्रॅकच्या ऑप्शनवरती टच करून इथे तुमच्या कोणत्याही फोल्डरमध्ये त्याला एक्स्ट्रेक करू शकता याचं पासवर्ड ॲटिट्यूड या हे आहे ओके तर सगळे इथे एक्स्ट्रॅक्ट झाले तुम्ही पाहू शकता मित्रांनो काय प्रॉब्लेम नाही तर हा खूप म्हणजे खूप इझी सॉपी ट्रिक आहे तुम तुमचं जर युट्यूबला चॅनल असेल एडिटिंग वगैरे हो तर तुम्ही हे झिप फाईलसाठी देऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलवरती हो तुम्ही नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हो जय महाराष्ट्र